नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा TET पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण। मराठी व्याकरण या विषयाच्या अंतर्गत आपण म्हणी या टॉपिकच्या संदर्भाने चर्चा करणार आहोत। या अगोदर झालेले जे दोन्ही पेपर आहेत म्हणजे 2013 ते 2021 पर्यंत या दोनही पेपरमधील मागील प्रश्नांवर आपण विश्लेषणात्मक चर्चा करू, जेणेकरून तुम्हाला नेमकं म्हणीवर कसे प्रश्न विचारतात, त्यांचं स्वरूप कसं असतं आणि येणाऱ्या एक्झामसाठी आपण या टॉपिकची कशी तयारी करून जायला पाहिजे याचे देखील तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या मार्फत कळेल। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा। तर अधिक वेळ न घेता आपण लगेच प्रॉपर व्हिडिओला सुरुवात करूयात। प्रश्न पाहूयात। चौकटीत अक्षरे योग्य क्रमाने जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास वारा या शब्दाला समानार्थी शब्द तयार होईल? बरोबर। मग आता प्रश्न आला होता TET पेपर 1 2020 शब्द काय दिले, दे ख दे ड दौरण सर्दन व वा त आणि ल्या। आता आपण जर प्रश्न काळजीपूर्वक समजून घेतला तर एक अशी म्हण तयार करायची या शब्दांपासून जसं आपण कोडं सोडवताना बघत होतो तसं, आणि त्यात पुन्हा वारा शब्दाचा समानार्थी शब्द बनावा। आता वारा शब्दाला एक बेसिक समानार्थी शब्द आपल्याला माहिती आहे कोणकोणते, जसं वारा, वायू, अनिल, पवन, समीरन, मारुत, समीर, हवा, वात। आता असा एखादा शब्द बनावा। मग म्हण काय काय बनते आहे यामध्ये, एक शब्द तुम्हाला दच्या अनुसारावरून आपला क्ल्यू मिळतो की बापा दंत, दंतहीन, दंडवत, दंडकारण्य असे शब्द बनतील। मग आता दंत्य बनतो का? नाही। आणखीन दंडवत बनतो का बघा बरं, दंडवत बनतोय, दंडवत असा एक शब्द बनतोय। मग आता एखादी म्हण आठवा ज्या म्हणीमध्ये आपल्याला दंडवत शब्द माहीत असेल, दंडवत म्हणजे प्रणाम सन्मान, तर दंडवत दंडवत। मग बघा देखल्या देवा दंडवत, आपण म्हणतो ना देखल्या देवा दंडवत म्हणजे कसं, ह्या म्हणीचा अर्थही समजून घ्या। असं आवर्जून देवदर्शनासाठी जायचं नाही तर अचानक मंदिर दिसलं तर दर्शन घ्यायचं, म्हणजेच काय एखादा व्यक्ती अचानक भेटला त्याला रामराम करायचं। मग देखल्या देखल्या देवा दंडवत जमलं, म्हणतर बनली। मग आता वारा शब्दाला समानार्थी शब्द काय बनतो आहे का आपण पाहिलं, तर वात शब्द बनतो। वात, हवा, समीर, समीरन, अनिल, पवन, वायू, मग वाद बनतो का बनतो ना, हे बघा वा आणि हा बघा त। मग पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, पाचवा शब्द आहे, सहावा, सातवा, आठवा, नववा, नववा शब्द आहे, म्हणजे 5 आणि 9 पर्याय क्रमांक 4। मग आता बघा यापासून म्हण म्हणते की देखल्या देवा दंडवत, त्यातलं वा शब्द येतो 5व्या क्रमांकाला आणि त येतो 9व्या क्रमांकाला, वात असा शब्द बनतो जो वारा शब्दाला समानार्थी आहे। बरोबर। म्हणजे इथं आपल्याला समानार्थी शब्द यायला पाहिजे, विरुद्धार्थी शब्द यायला पाहिजे, नंतर एक म्हण तयार करता यायला पाहिजे आणि त्यात पुन्हा समानार्थी शब्द शोधता यायला पाहिजे। चौकटीतील अक्षरात योग्य म्हण तयार केल्यास त्यातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून राजा या नामाचे विरुद्ध लिंगी शब्द मिळेल? येतं तुम्हाला म्हण बनवायची म्हणजे कोडं सोडण्याची प्रॅक्टिससारखं। म्हण बनल्यानंतर राजा हा शब्द बनला पाहिजे, त्या राजा शब्दाचा विरुद्ध लिंगी, विरुद्ध लिंगी म्हणजे काय, राजा राणी किंवा राजा राज्ञी, असा राणी शब्द कुठं बनेल आपण बघू। मग सेम मेथड वापरायची। काय काय दिसतंय, रा ल ल ळे खी त तो नी पा चा खी, एक क्ल्यू तुम्ही आला चाखी। मग बघा हे बघा पाणी काहीतरी म्हण तयार व्हायला लागली, हे बघा तळे म्हणजेच काय, तळे राखी तो पाणी चाखी, काय म्हण तयार झाली, तळे राखी तो पाणी चाखी। बरोबर। म्हणत बनली। मग आता बघा बरं, राणी रा तिसऱ्या क्रमांकाला आहे,
नी 8व्या क्रमांकाला आहे, म्हणजे तिसरा आणि 8वा, राजा राणी। ओके, पुढे पाहूयात आपण। चौकटीतील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील कितव्या क्रमांकाचे अक्षर घेतल्यास एका वाहनाचे नाव मिळेल? अरे बा, भारीच प्रश्न आहे। मग आता बघा यात परत कोणती म्हण लपलेली आहे, काय पार ला न्या ख ख उ टळा फा थ कळ। उथळ शब्द बनतोय बघा, हे बघा उथ आणि हे बघा ळ उथळ, आणि एक काय म्हणतो पा न्याला, उथळ पाण्याला खळखळाट फार, उथळ उथळ पाण्याला खळखळाट फार। र येतो शेवटचा 13 नंबरला आणि थ येतो 2 नंबरला आणि शब्द म्हणतो रथ, उथळ पाण्याला खळखळाट फार, यापासून शब्द बनला रथ। 13व आणि दुसरा अक्षर घेतल्यानंतर पर्याय 3, म्हणजे पहा इथे फक्त अभ्यासासून चालणार नाही तर तुमची कल्पकता, तुमची क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता इथं असायला हवी। तुम्हाला पटकन इंटरलिंकिंग करता यायला हवं की कशी म्हण बनल, त्या म्हणीपासून पुन्हा पुढचा प्रश्न कसा तयार होईल। नेक्स्ट आहे, पुढील अपूर्ण म्हण पूर्ण करा। अन्नछत्रात जाऊन, आपल्याला माहिती आहे अन्नछत्र म्हणजे मोफत जेवणाचं ठिकाण, अन्नछत्रात जाऊन मिरपूड मागू नये, म्हणजे आपण आधीच फुकट जेवायलो आणि वरून पुन्हा काय म्हणलो, अरे बडीशोप आहे का, म्हणजे काय याचा एक इंग्लिशमध्ये बघा, बेगर्स हॅव नो चॉईस। आता भिकाऱ्याला जे आपण वाढलं त्यांना ते घ्यायला पाहिजे ना, त्यांना आधीच तर भीक मागायला आणि पुन्हा म्हणून आहे ना की मला हे वाढा आणि ते वाढा, म्हणजेच आपण अन्नछत्रात आधीच फुकट जेवायलो आणि वरून पुन्हा बडीशोप मागणार का, नाही। ओके सर, पुढे पाहूयात। डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव, महत्वाकांक्षा तर लय मोठी आहे, मी असं करीन, मी तसं करीन, मी हे करीन, मी ते करीन, आणि कॅपॅसिटी तर काहीच नाही, काम करायची इच्छा बी नाही, म्हणजेच काय की महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे। पुढची म्हण पूर्ण करा, पदरी पडले झोंड हसून केले गोड। आता झोंड म्हणजे काय, झोंड या शब्दाचा अर्थ कसा होतो, दांडगा निलाजरा, म्हणजे ज्याला लाज नाही असा। आता असा बिनलाजा माणूस जर आपल्या गळ्यात पडलाय तर मग आता गळ्यात पडल्यावर एखादी वाईट गोष्टसुद्धा गोड मानून घ्यावी लागती, कारण आपल्याकडे काही उपाय बी नाही ना। हा झाला एक अर्थ। एक दुसरा अर्थ असा आहे की बा कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली ना तर तिला नाव ठेवायचं नाही, एक तर स्वीकारायची नाही, एकदा स्वीकारली तर नाव ठेवायचं नाही, म्हणजे काय पदरी पडले झोंड हसून केले गोड। पुढचा प्रश्न आहे, आता ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, ऑप्शन नंबर 4, कमी शब्दात काय, ज्यानं मदत केली का तुम्ही त्याचं वाहवा करायला पाहिजे। पळसाला पाणी तीनच या म्हणीतला अर्थदृष्ट्या समांतर असलेली म्हण कोणती? पळसाला पाणी तीनच म्हणजे सर्वत्र सारखी परिस्थिती, म्हणजेच घरोघरी मातीच्या चुली, बरोबर, सर्वत्र सारखी परिस्थिती असणे। बळी तो कानपिळी म्हणजे काय, जिसकी लाठी उसकी भैंस। पाचमुखी परमेश्वर म्हणजे काय, बहुसंख्य लोक म्हणतील ते खरे मानावे, त्या बोलण्याचा मान राखावा, चोराच्या मनात चालणे, खाई त्याला खवखवे। आपला डावपेच आपल्यावर उलट नाही या अर्थाची म्हण, गुरुची विद्या गुरुच फळली, बरोबर। पहिले पाडे 55 म्हणजे काय, तर मूळ पदावर येणे, कितीही समजावलं तर पुन्हा त्या स्थितीत येणे, मुखी काय फटके काय। आता अडचणीच्या प्रसंगी एखाद्या चांगल्या माणसाला पण विनाकारण त्रास सहन करावा लागतो, कारण त्याची अडचण असते। इकडे आर्थ तिकडे वीर, दोन्हीकडं सारखीच परिस्थिती असणे, दोन्हीकडं सारखेच संकट असणे। म्हण पूर्ण करा, नावडतीचे मिठाळणी, बरोबर आहे, अगदी सोपं होतं। कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवणारी म्हण, बघा कृतज्ञ आहे, कृतज्ञ म्हणजे केले उपकार विसरणारा, तर कसा केले उपकार विसरणारा म्हणजे कसा, गरज सरोनी वैद्य मरो, आपलं काम झालं आता मरू दे, आपलं काय घेणं नाही असं। पैदक्षिणा लक्ष प्रदक्षिणा, बघा हा 2016 आला प्रश्न आहे, हा 14, बघा दोन्ही वेळेस पहिला ऑप्शन सारखाच आहे। पैदक्षिणा लक्ष प्रदक्षिणा म्हणजे काय, आवळा देऊन कोवळा काढणे, म्हणजेच कमी मोबदला देऊन जास्त काम करून घेणे। पुढचा प्रश्न आहे, पुढचा पर्याय आहे, आपलं उत्तर तर झालं बघा, गरज वरो सद्य मरो। आगाग मजी मला कुठे नेशी,
म्हणजे स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी दुसऱ्या अर्थाचा दोष द्यायचा, खापर खोडायचं. मला एक सांगा, म्हैस चालली ती आपलं कुठं नेते का? नाही, आपणच तिची शेपटी पकडून तिच्या मागं जातो आहे. पण म्हणताना कसं म्हणा, आगाग म्हशी मला कुठं नेशी, म्हणजे स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी दुसऱ्याला दोष देणे. बुडत्याचे पाय खोलात म्हणजे आहे आणखीन संकटात जाणे. नेक्स्ट आहे की उंदराला आईजीचे जीवावर बाईजी उधार, म्हणजेच काय? हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. आता हे नेमकं कसं? म्हणजे भंडाऱ्यात जेवताना काय करायचं? दुसऱ्याला आणखीन आग्रह करायचा, घे घे. म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात वाढताना आपण जास्त आग्रह करणे, म्हणजे स्वतःचं काहीच नाही, सगळा खर्च पाणी दुसऱ्याचा आणि मोठेपणा आपण करायलो. म्हणून आईजी जेवावर बाईजी उधार. काकीत कळसा गावाला वळसा, जवळच वस्तू आहे पण इतरत्र शोधणे. उंदराला मांजर साक्षी, एकाच प्रवृत्तीची माणसे. येरे कुत्र्या खा माझा पाय, म्हणजे काय? की बा आपण संकट ओढून घेणे. म्हणजे समजा आता विंचू चालला आहे, त्याला उगाच आपलं असं बोट लावणे, मग त्यांना चावा घेणे. येरे कुत्रे खा माझा पाय, कुत्रं आपलं चुपचाप बसवलं होतं ना, त्याला दगड मारायचा, म्हणजे ते आपल्याला चावलं पाहिजे. याचा अर्थ काय? स्वतःहून संकट ओढून घेणे. इतर पर्याय तर काही निगडीत नाही. आता बघा, आपण आपल्या चॅनलला हा स्वतंत्र म्हणीचा व्हिडिओ बनवला आहे. या अगोदर आपण स्वतंत्र वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल शब्द, शब्दसिद्धी, समास यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत. संधी, वर्णमाला, जे 2024 तुम्हाला अत्यंत उपयुक्त होतील. त्याआधी आपण पूर्ण मागील 7 वर्षात झालेले 7ही पेपर, पेपर 1 आणि पेपर 2 असे 14 पेपर डिटेल स्पष्टीकरणासहित बनवलेले आहेत. आपण 2024 एक टेस्ट सिरीज घेत आहोत, ज्याचा पहिल्या पेपरचा हा पॅटर्न असेल आणि दुसऱ्या पेपरसाठी हा पॅटर्न असणार आहे. तुम्हाला पहिल्या पेपरचे 5 पेपर मिळतील, ज्याची फीज 400 असेल, आणि दुसऱ्या पेपरचे 5 पेपर ज्याची फीज 400. एकूण दोन्ही पेपर घेतले तर 700 रुपये फीस असेल. फीस कोणत्या नंबरला पाठवायची? 98-23-24-71 या नंबरला फीस पाठवा. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा, तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव. व स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला पेपर PDF स्वरूपात मिळतील तुमच्या व्हॉट्सअपला. पेपर 1 या तारखेला, पेपर 2 या तारखांना. तुम्ही जरा व्हिडिओ नंतर पाहताय तर त्या तारखेपर्यंत झाले पेपर तुम्हाला लगेच मिळतील, राहिलेले पेपर पुढच्या तारखांना दिलेल्या मिळतील. सकाळी 11 पेपर मिळेल, दुपारी 2 ॲन्सर की, संध्याकाळी 8 विश्लेषणाचा व्हिडिओ. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, त्याचबरोबर OASIS करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.